नमस्कार मंडळी, या चित्रीकरणमधून बघत आहोत तिक्कुंडी राजाच्या मुलाबद्दल माहिती। हा तिक्कुंडी राजाचा मुलगा बापू धडस कोराळवाडी यांच्याकडे आहे। तर या चित्रीकरणमध्ये ते चालवत आहेत, ते चालवत असताना आपण त्याच्या चालण्याची पद्धत, ऐटदारपणा आणि मालकासोबत शहाणपणा या गोष्टी आपल्याला या चित्रीकरणमधून बघायला मिळत आहेत। त्यासोबत त्याला असणारा कलर, वशींचा आकार, गळ्याची लांबी, शिंगांचा आकार, शरीरसृष्टी, सर्व अवयव, चालण्याची पद्धत, लहान अगदी शेपूट, चौकाला रुंद, पायाला जाडी, या सर्व गोष्टी या चित्रीकरणमधून आपल्याला बघायला मिळत आहेत। तर थोड्याच वेळात आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत। ही मुलाखत आपण जवळपास एक 2 महिन्यापूर्वी घेतलेली होती। तर आता हा खोड त्यांनी चालू केलेला आहे। तर चला तर बघूयात त्यांची ही मुलाखत आपण काही दिवसापूर्वी घेतलेली होती। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं गाव कोराळवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली। माझे नाव बापू महादेव धडस। तुमच्याकडे असलेल्या खिलार खोंडाचे वर्णन सांगा। खिलार खोंडा, मी तिकुंडी राजाचा मुलगा। हे 5.5 महिन्याचा आपण असताना घेतलेला 1,63,000 ला। मग हे आपल्या आता घरी आहे। एवढ्या लहान वयात का घेतला? ते तिकुंडी राजाची पैदास म्हणून आपण खरीद केला। काय विशेष आहे एवढं तिकुंडी राजाच्या पैदाशी मध्ये? तिकुंडी राजाची पैदास म्हणजे सगळ्या जनतेलाच माहिती झाली आता काय आहे तिच्या। तुम्हाला काय सांगावं वाटतं की त्याचं वर्णन काय करावं वाटतं तिकुंडी राजाच्या पैदाशी मध्ये? राजाचा मुलगा म्हणजे त्याचा पूर्ण पॅटर्न ह्यात आहे। म्हणजे तिकुंडी राजा जसा वाटतो त्यांना सेम डिक्टो, तसं आपलं सगळं पूर्णपणे आहे। त्याच्या अवयवांचं थोडक्यात जरा वर्णन सांगा सर्व। आता म्हणजे शेपोट, शिंग, तोंड सगळं म्हणजे ज्याला जे राजाला जे प्यास होतं ना पूर्णपणे आहेत। आता वय किती आहे याच? याच 17 महिन्याचं चालू आहे। गायीवरती सर्विस चालू केली आहे का? नाही नाही, अजून काय नाही। त्याच्या किती वयात तुम्ही चालू करणार आहात? अजूनही बघा, अजून 1-2 महिन्यानंतर चालू करणार। मग याला पैसे आल्यानंतर देणार की याला कायमचं सांभाळणार? नाही नाही, आपण पैसे किती जर आलं तर बैल काय देणार नाही। तुम्ही देत नाही म्हटलं तरी खिल्लार प्रेमींकडून मागणी होते का? मागणी मस्त भरपूर आहे, पण आपल्याला द्यायचं नाही। असे अजून तुमच्याकडे किती तिकुंडी राजाचे खिल्लार आहेत? तिन्ही बी आपल्याकडे आता 3 बैल आहेत, तिन्ही तिकुंडी राजाची। त्यांचा वापर कशासाठी चालू आहे? ते थोरला बैल एक आपला गायासाठी आता चालू आहे। आणि तुमच्या थोरल्या बैलाच्या वासरांची पैदास चालू झाली आहे का? होय होय, आता 8-10 वासर चांगली झाली म्हणजे ती। काय दर निघाला त्या वासरांचा? ते काय आता 1 वासरू 2-2.5 महिन्याचं असताना 1,00,000 रुपये दर झाला त्याचा। म्हणजे लहान वयात बऱ्यापैकी किंमत येत आहे खिलारला। होय होय। या खिलारचा वापर तुम्ही अजून कशासाठी करणार? आता खिलारचा वापर म्हणजे आपण गायासाठी चालू केला। अजून दुसरा कशासाठी वापर? शेतीसाठी, गाडीसाठी? शेती ना, शेतीसाठी काय कधी तर आपलं टाइमपास म्हणून म्हणजे व्यायामसाठी झोपतोय, पण छकडीला रोज 1-2 किलोमीटर जायचं हे चालू आहे। त्याला तुम्ही जी वैरण किंवा चारा देता तो कोणत्या प्रकारचा चारा देता, काय काय देता? वैरण म्हणजे मक्काची वैरण आणि शाळूची वैरण आपल्याकडे असते कंटोनी। म्हणजे कायमची वैरण? ठीक आहे। जर तुमच्याकडे जनतेने मागणी केली अजून तिकुंडी राजाच्या पैदाशीची, लहान वासरांची किंवा त्या ब्लड लाईन मधील, तर तुम्ही त्यांना मदत करू शकता का? करू शकणार। आतापर्यंत अंदाजे असे तुम्ही किती शेतकऱ्यांना किंवा किती खिल्लार प्रेमींना मदत केली आहे? मदत म्हणजे आपल्याकडून भरपूर वासर 100-101 वासर केली आपण। तरी ॲव्हरेज काय होतं वासरांचं म्हणजे किंमत? आता मालानुसार क्वालिटी जशी तसा पैसा। तरी का अंदाज एक वर्षाच्या आतील वासरांचा? वर्षेज म्हणजे आपण अगदी 5-6 लाखापर्यंत 1-1 विकले। धन्यवाद बापू मामा, तुम्ही खिल्लार शेतकऱ्यांच्या शान चॅनलला खिल्लार बद्दल आणि तुमची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद।